तर 21 मार्चला एमपीएससी परीक्षेच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं हे फळ असून मुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता परीक्षा पुढे ढकलू नका, जाहीर केलेल्या दिवशीच परीक्षा व्हायला हव्यात असं मतही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा ही रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत आजच्या दिवशी परीक्षा 21 मार्चला होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया. 21 मार्चला परीक्षा होते, कालच्या दिवसाचा गोंधळ समाधान झालंय का? बरोबर आहे सर. काल जे नोटिफिकेशन जे आयोगात आलं होतं की परीक्षा अनिश्चित कालासाठी जी पुढे ढकलली गेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जे आक्रोश केला त्याला आज कुठेतरी फळ आलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं की आता ही जी होणारी परीक्षा आहे 21 तारखेला होणार आहे, तर ही 21 तारखेलाच घेण्यात यावी कमीत कमी. म्हणजे विद्यार्थ्यांची जी मेहनत केलेली आहे त्यांनी त्याला कुठेतरी फळ आलं पाहिजे, कुठेतरी यश आलं पाहिजे. चाल ढकल होऊ नये असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं तुम्हाला? जे काल जे सगळा गदारोळ झाला किंवा म्हणजे आक्रोश पाहता की विद्यार्थी एकजुटीचं यश आहे ही मी म्हणेन. आणि जी 14 तारखेला परीक्षा म्हणजे घेतली होती त्यानंतर त्यासाठी पुढे ढकली होती, पण त्यांनी आता नंतर सुद्धा वेळापत्रक देऊन 21 तारीख त्यांनी फायनल केली आहे. 21 तारखेलाच परीक्षा व्हावी, नंतर मग कोविडचं कारण देऊन पुन्हा तसं पुढे ढकलण्यात येऊ नये. कारण काही गेल्यावेळेस विद्यार्थी आपल्या सेंटरवर पोहोचले होते, घरी गेले होते, आता विद्यार्थी घरी गेले आहेत, त्यांना विनाकारण त्रास देण्याची भूमिका सरकारचं आहे असं यातून दिसून येतं. 21 तास परीक्षा व्हावी आणि सरकारचं अभिनंदन की त्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांपुढे झुकले वाटले सरकार आणि वेळापत्रक जाहीर केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. काय म्हणायचं सरकारने पुढचा आयोगाचं वेळापत्रक लवकर जाहीर केलं 21 तारखेला. 14 तारखेला एवढी एक्झाम होती ती 21 तारखेला घेतली, याबद्दल सरकारचं धन्यवाद. आणि सरकारने असा पुढे जाऊन असा विद्यार्थ्यांचा मानसिक स्वर करू नये ही सरकारला कळकळीची विनंती करतो. आणि सरकारने 21 तारखेलाच ती परीक्षा घ्यावी अशी विनंती. पुढच्या परीक्षांसंदर्भात काय वाटतं? आता तरी निश्चित काळासाठी म्हणजे जे 21 तारीख डन केली ती तरी आता त्या तारखेला झालंच पाहिजे पेपर, कारण की जे अनेक विद्यार्थी ते त्यांच्या होम डिस्ट्रिक्टला त्यांचं पेपर ते केले आहेत तिथं, आणि बऱ्याच जणांचं रिझर्वेशन होतं कालचं, तरी पण ते आता जाऊ शकले नाहीत. म्हणजे आपलं सरकारचं जे विकवणी देण्याचं जे हे चालू आहे आता तरी ते सरकारने निश्चितपणाने. काय वाटतं तुम्ही? मी पहिलंच मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, कारण की त्यांनी विद्यार्थी एकजुटीचा म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं काल त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी पेपर तारीख डिक्लेअर केली, पेपरची तारीख डिक्लेअर केली आणि परत ती तारीख पुढे जाऊ नये हीच विनंती करतो. कारण की ती तारीख पुढे गेली तर खूप खूप प्रॉब्लेम होतील. मुलं अक्षरशः काल आम्ही पाहिलं आत्महत्या करायच्या ह्याच्यामध्ये होते की पेपर जर नाही झाला किंवा काय 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 म्हणायचं, आम्ही पेट्रोल लोटून घेऊ काय करायचं, म्हणजे असं हे प्रकार नाही झाले पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं 21 तारखेला पेपर झालाच पाहिजे, काही असं कारण न घेता कोविडचं वगैरे. एकंदरीतच या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत केलं जात आहे, मात्र दुसरीकडे कोविडचं कारण देऊन पुन्हा परीक्षा पुढे जाऊ नये किंवा त्या ढकलू नये अशा पद्धतीची मागणी देखील या विद्यार्थ्यांकडनं केली जाते. पुढे जर्नलिस्ट विकी कांबळेसह किरण चाचणी, झी मीडिया. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.